भारतात मधुमेह आणि हृदयविकाराचे रुग्ण कित्येक घरात मिळत असून त्याला तणाव कामातील व्यस्तता कारणीभूत आहे। त्यामुळे रोज एक तास योगा केला शरीराला संयम धैर्य आणि साहस प्राप्त होऊन मधुमेह आणि हृदयविकार सहज मात करू शकतो। 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन सर्व ठिकाणी साजरा केला जातो। देशात मधुमेह व हृदयविकाराच्या सर्वाधिक प्रमाणात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे संशोधक यांनी सांगितले। त्यावर औषधोपचार घेतानाच योगासन रोज एक तास केल्यास 3 महिन्यानंतर औषधी देखील घेण्याची गरज भासणार नाही। या अनुषंगाने बाबुळगाव शहरात योगा दिन साजरा करण्यात आला। 7व्या योगा दिनानिमित्त बाबुळगाव येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हा योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी अनेक योग आसने करण्यात आली। तर कार्यक्रमाला आमदार अशोक उईके यांनी भारत मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।